श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे संकष्टी चतुर्थी, तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास विघ्न दोष दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं. संकष्टी चतुर्थीच्या व्रताने मनुष्याच्या जन्मातील सर्व विघ्न सर्व पाप सर्व जे काही आपण कुकर्म केलेले असतात, वाईट कर्म आपण केलेले असतात. वाईट कर्म म्हणजे काय? आता आपल्याला माहीत नसतं की आपल्याकडनं कोणत्या प्राणी मात्राची हिंसा होते वगैरे अशा अनेक गोष्टी असतात, तर त्या गोष्टी आपल्यापासून दूर जाव्यात, याचं जे पाप आहे ते आपल्या डोक्यावरती नसावं, यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या व्रताने सर्व विघ्न दूर होतात, मनुष्याच्या जीवनात कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही आणि आलं तरीही गणपती बाप्पा ते विघ्न दूर करत असतात. यालाच संकट हरण किंवा संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. त्यामुळेच ही संकष्टी चतुर्थी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. आपल्या जीवनातील जे काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला ह्या पवित्र दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. पवित्र नद्या म्हणजेच गंगा गोदावरी ह्या ज्या काही पवित्र नद्या असतात, आता प्रत्येकाच्या जवळ असतात का तर अजिबात नाही, पण आता याचं पुण्य तर आपल्याला मिळालं पाहिजे. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने काय होतं की आपलं मन आत्मा पवित्र होऊन जातो आणि जे काही कुकर्म असतात आपल्याकडनं झालेले तर त्यातून आपल्याला सुटका मिळत असते. त्यामुळेच या पवित्र नद्यांमध्ये पवित्र दिवशी स्नान केलं जातं. पण आता आपल्याला हे स्नान करायला जाणं एवढं शक्य नसतं, पण आपल्या घरामध्येच आपण ज्या या गोष्टी आहेत या गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर आपल्या जीवनातील जे काही वाईट संकट वाईट दोष आहेत तर ते दूर होऊन जातील आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रतीचं आपलं जीवन जे आहे ते तयार होईल. आपल्यावरती माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या प्रसन्न होतील. तर त्यासाठीच आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या करायच्या असतात, या उपाय असतात, या सेवा असतात त्या करायच्या असतात. त्यामुळे उद्या तुम्हाला गणपती बाप्पांना तांबण्यामध्ये घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला उद्या गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. घर पुसत असताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि मग त्याने तुमची जी फरशी आहे तर ती क्लीन करायची आहे. याने धुळीच्या रूपामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती नष्ट होत असते. त्याचबरोबर तुम्हाला उद्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे, उंबरटा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा. या गोष्टी आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत, कारण का उद्या संकष्टी चतुर्थी आहे, गणपती बाप्पांची चतुर्थी आहे. गणपती बाप्पा हे खूप लाडके दैवत मानले जातात, तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे तर ते बघूया. आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला दुर्वा ज्या असतात बघा, तर त्या दुर्वा घ्यायच्या आहेत. किती घ्यायच्या आहेत? 5 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला 5 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. अख्खे सगळे जे तांदूळ असतात ना तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर पहिली दुर्वा घ्यायची, पहिल्या तांदळाचा दाणा घ्यायचा आणि तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणायचं आणि पहिला तांदूळ आणि पहिली दुर्वा जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची. असं तुम्हाला 5 वेळेस करायचं. परत दुसऱ्या वेळेस तांदळाचा दाणा दुर्वा घ्यायची, ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणायचं आणि परत जे दुर्वा आणि तांदूळ आपण घेतलेले आहे तर ते पाण्यामध्ये टाकायचं. असं किती वेळेस करायचं आहे? तर 5 वेळेस तुम्हाला करायचं आहे. 5 वेळेस केल्यानंतर तुम्हाला आंघोळीला बसायचं आहे. आंघोळ करत असताना तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा व्यक्त करायच्या, आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं, कारण आपले पूर्वज जे असतात ते आपल्या भोवती आंघोळीच्या वेळेस पाणी पित असतात, त्यांचा आत्मा त्यावेळेस तृप्त होत असतो. परमेश्वराचं नाव घ्यायचं, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 2 टाकायच्या आहेत. आवर्जून हा उपाय करून बघा, याचा तुम्हाला छान फायदा होईल. आणि बघा, एकदा उपाय करतो आपण सोडून देतो असं करायचं नाही. प्रत्येक वेळेस या पवित्र तिथी असतात ना तर त्यावेळेस आपण हे उपाय करत चालायला पाहिजे. त्यावेळेस त्याचे आपल्याला फायदे त्याचे रिझल्ट जे असतात ते आपल्याला बघायला मिळत असतात. तुम्ही आज उपाय करणार आणि पुढच्या वेळेस जर पुढची संकष्टी चतुर्थी आली तर तुम्ही त्यावेळेस करणारच नाही, तर असं करायचं नाही. कारण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही जर उपाय सुरू केला तर तो प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्याला करावा लागतो, त्यावेळेस त्याचे रिझल्ट
असतात, त्यावेळेस त्याचे फायदे जे असतात ते आपल्याला बघायला मिळत असतात. तर त्यामुळे हा जो उपाय तू करून बघा, या उपायाचा छान रिझल्ट तुम्हाला येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.